नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी धुळे तालुक्यात सुरू केला 25,00,000 वह्या वाटपाचा उपक्रम. मुंबई दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश करावा या मागणीसाठी धुळ्यात राबविण्यात आली स्वाक्षरी मोहीम. इनरफिल क्लबच्या वतीने अनाथ बालकांच्या विषयांवर धुळ्यात घेण्यात आली चित्रकला स्पर्धा. धुळ्यातील कमलाबाई कन्या शाळेत जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर करण्यात आलं वृक्षारोपण. साक्री तालुक्यात दमदार पावसामुळे लाटीपाटा जामखेळी या धरणांमध्ये जलसाठ्यात झाली वाढ, शेतकऱ्यांना दिलासा. शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी धुळे तालुक्यात 25,00,000 वह्या वाटपाचा उपक्रम सुरू केला. शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे तालुक्यात विद्यार्थ्यांना 25,00,000 वह्या वाटपाचा उपक्रम हिलाल माळी यांनी सुरू केला आहे. वारकुंडाने, उडाने, गोताणे, चौगाव व आनंदखेडे येथे वह्या वाटप करण्यात आले. यावेळी अतुल सोनवणे, सुशील महाजन, निलेश सराफ, मनोज चौधरी, कैलास पाटील, प्रफुल्ल पाटील, नितीन पाटील, अविनाश शेलार, बापू बागुल, सागर पाटील, गोताने राजू पाटील, धर्मा पाटील, तुषार पाटील, उडाने ज्ञानेश्वर वाघ, सुभाष शिंदे, सोमनाथ मोरे, आधार हाके, नाना हेलार, खेडे, किसन थोरात, भारत नवसारे, चिंतामन कोळी, रत्ना पाटील, अनिता पाटील, राहुल बदाने आदी उपस्थित होते. 53व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये धुळे तालुक्यात दुष्काळी भागामध्ये खास करून विद्यार्थ्यांना पहिली ते 4वी-5वीपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून 25,00,000 वह्या देण्याचा संकल्प आम्ही सर्व मिळून सोडवला. त्या वह्या वाटपाच्या उपक्रमाला धुळे जिल्हा रोटरी क्लबने सुद्धा आम्हाला मदत केली आहे. आम्ही त्यांना सहकार्य मागित होतो की आम्ही विद्यार्थ्यांना वह्या देतो आहे, आपल्याकडे काही मदत झाली पाहिजे. म्हणून रोटरी क्लबच्या माध्यमातून 20,000 वह्यांची आम्हाला मदत झालेली आहे. अशा 25,00,000 वह्या आमच्या धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा संकल्प हा आम्ही सोडला होता आणि ते काम चालू आहे. सकाळपासून आम्ही कुंडाने, उडाने, गोताने, चौगाव, खेडे या गावांमध्ये आम्ही सर्वच जण आज वह्या वाटप करतोय. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. मुंबई दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रणजितराजे भोसले यांच्या पुढाकाराने धुळ्यात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. धुळे जिल्ह्याचा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये समावेश करावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी रणजितराजे भोसले, महेंद्र शिरसाट, गणेश चौधरी, एस पी पवार, श्याम भामरे, वर्धमान संघवी, संदीप पाकळे, अब्दुल अहद, कुणाल वाघ आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्प हा लवकर सुरू व्हावा या संदर्भामध्ये धुळे शहरामध्ये आज आमच्या कॉरिडॉर कमिटीच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. या अंतर्गत एक अभिनव संकल्पना आम्ही राबवतो आहे की 100 आणि 150 फुटाचा कापड आम्ही या शहराच्या विविध भागात लावून कॉलेजमध्ये नेऊन त्या ठिकाणी 25,000 सह्या आम्ही नागरिकांच्या घेणार आहोत. आणि या सदर सह्यांचं हा जो कापड आहे हा माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे पाठवणार आहोत आणि त्यांना विनंती आम्ही करणार आहोत की हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे, हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, त्याचा पाठपुरावा व्हावा यासाठी आपल्या स्तरावरून आपण प्रयत्न करावा अशा या संदर्भातली मागणी आम्ही धुळे शहरातील नागरिकांच्या वतीने प्रधानमंत्री यांच्याकडे करणार आहोत. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. इनरफिल क्लबच्या वतीनं अनाथ बालकांच्या विषयावर धुळ्यात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. इनरफिल क्लब ऑफ धुळे, इनरफिल क्लब ऑफ क्रॉसरोड आणि इनरफिल क्लब ऑफ दोंडायचा यांच्या वतीने अनाथ बालकांच्या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे, सय्यद शेख, डॉक्टर रश्मी शर्मा, कल्पना शहा, सुषमा अग्रवाल, ॲडव्होकेट सारंगी गुजराती, प्राची कुलकर्णी, सुनीता चांडक, जयश्री छाजेड, सोनाली पाटील, रश्मी बोरसे, सारिका इंदानी, अनिता निकम आदी उपस्थित होते. धुळे क्रॉसरोड आणि इनरव्हिल क्लब दोंडायच्या यांनी धुळे विधी सेवा प्राधिकरणासोबत अनाथ मुक्त भारत हा जो आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे इनरव्हिलचा,
त्याचा सेमिनार आज आयोजित केलेला आहे. आमच्या असोसिएशन प्रेसिडेंटच्या चेअरमन रश्मीजी शर्मा इथं आलेले आहेत, त्यासुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतील. आणि धुळे न्यायालयातील प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय मंगला दोटे मॅडम, सय्यद साहेब, शेख साहेब यांचं देखील मार्गदर्शन लाभणार आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे धुळ्याच्या कल्पनाताई शहा या वर्षी आमच्या डिस्ट्रिक्टच्या चेअरमन आहेत. मुझे आज बहुत खुशी हो रही है की इनोवी क्लब्स ऑफ धुळे ने साथ मिलके ये मिशन ममता ऑर्फन फ्री इंडिया का प्रोग्राम लिया है. ये इस साल से शुरू हुआ है और 5 साल तक हम लोग निरंतर ये करते रहेंगे जब तक कि भारत अनाथ बच्चों से मुक्त नहीं हो जाता. उसके अंतर्गत हमने और भी कई कहा गया है कि जैसे बच्चों में ये जो सेंसिटिविटी आती है इसकी वजह से, क्योंकि उन्होंने पोस्टर बनाया, ध्यान रहेगा कि ऑर्फन बच्चों के क्या हाल होते हैं, उसके लिए हम ये कर रहे हैं. बैनर्स भी हम पूरे शहर में लगा लेंगे, दुनिया के क्लब्स ऑफकोर्स इसमें करेंगे और सब क्लब्स करेंगे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या एक अल्पशा विश्रांतीनंतर. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5वी ते 12वी साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 वर्षापासून सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची व्यवस्था असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल, शाळेची वैशिष्ट्ये, मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी, म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीच्या 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEET स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इनडोअर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ॲक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ गुणवत्ता विकासासाठी शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या, www.sainikiskoolmorane.org. आमचा संपर्क क्रमांक 70289-10499. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणीमध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेसमध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0252-62-233-449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोकं दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी,
ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येत, चालता येत. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. वसतिगृह नव्हे घर अशी ओळख असणाऱ्या श्री जैन ओसवाल बोर्डिंगमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू. राजस्थानी जैन समाजातर्फे धुळे शहरात 70 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी निवास अर्थात जैन ओसवाल बोर्डिंग कार्यरत. 5वीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीच नव्हे तर वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती आहे श्री जैन ओसवाल बोर्डिंग. जैन ओसवाल बोर्डिंगमध्ये अन्य विद्यार्थी देखील प्रवेशासाठी संपर्क करू शकतात. रेल्वे बस स्थानकापासून जवळ आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत. दररोज सकाळी प्रार्थनेसह धार्मिक शिकवण. सकाळी प्रत्येक विद्यार्थ्यास दूध पुरवठा. सकस भोजन. महिन्यात 4 वेळा मिष्टान्नाचा आस्वाद. पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था. ग्रंथालय वाचनालय असलेली एकमात्र बोर्डिंग. विस्तीर्ण मैदान आणि व्यायामशाळा. वसतिगृहाकडे संचालक मंडळाचे लक्ष. अडचणींची वेळी सोडवणूक. पालकांशी नियमित संवाद. शिस्तप्रिय गृहपाल आणि कर्मचारी. प्रवेश मर्यादित. त्वरित संपर्क करा श्री जैन ओसवाल बोर्डिंग, गणपती मंदिर रोड, शिवतीर्थाजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-237-215. आव तत ठेवा ते फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. आव थांब थांब. अव मी बीव्हीजी कंपनी न ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीव्हीजी कंपनी न ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे बीव्हीजी कंपनी न ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे. म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोग शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपल्या उत्पन्नाना 50% अशी भरघोस वाढव. म्हणजे फवारा मारणाऱ्याला बी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण का वाव भेटच मोठे. धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड, शेजारी. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेत जागा उपलब्ध नसल्याने शाळेच्या वतीनं रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आलं. कमलाबाई कन्या शाळेच्या वतीने शाळेत जागा नसल्याने रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अलका बियाणी, मुख्याध्यापिका सौ जोशी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
यातून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचं महत्त्व विशद करण्यात आलं. शासनामार्फत वृक्ष लागवड जुलै महिन्यात करण्यासाठी आम्हाला आवाहन केलेलं असतं दरवर्षी. त्याप्रमाणे आमच्या शाळेमध्ये अजिबात जागा नाही आहे. जागेची उपलब्धता नसल्यामुळे आम्ही रस्त्यावर वृक्षारोपणाचा उपक्रम घेतलेला आहे आणि त्यात आम्हाला आमच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बियाणी या आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतात आणि त्यामुळे आम्ही आज वृक्ष लागवड करतो. आमच्या या हरित सेनेच्या विद्यार्थिनी आहेत, या विद्यार्थिनीसुद्धा उत्साहाने वृक्ष लागवड करत आहेत. जर शासनाने आम्हाला काही ठिकाण नेमून दिलं की या ठिकाणी तुम्हाला जागा आहे तर त्या ठिकाणी जाऊनसुद्धा आमच्या विद्यार्थिनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवू शकतात. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे लाटेपाडा, जामखेडी या महत्त्वाच्या धरणांमध्ये जलसाठा वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. साक्री तालुक्यासह माळमाथा परिसरात उत्तम पाऊस झाला असून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच लाटेपाटा, जामखेडी धरणांमध्ये पाणीसाठा वाढला असून या ठिकाणी असलेले यू आकाराचे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. हा निसर्गानंद डोळ्यात साठवला जातोय. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया प्रमुख घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. शिवसेनेच्या 53व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी धुळे तालुक्यात सुरू केला 1,25,000 वह्या वाटपाचा उपक्रम. मुंबई दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमध्ये धुळे जिल्ह्याचा समावेश करावा या मागणीसाठी धुळ्यात राबविण्यात आली स्वाक्षरी मोहीम. इनरफील क्लबच्या वतीने अनाथ बालकांच्या विषयांवर धुळ्यात घेण्यात आली चित्रकला स्पर्धा. धुळ्यातील कमलाबाई कन्या शाळेत जागा उपलब्ध नसल्याने रस्त्यावर करण्यात आलं वृक्षारोपण. साक्री तालुक्यात दमदार पावसामुळे लाटेपाटा, जामखेळी या धरणांमध्ये जलसाठ्यात झाली वाढ, शेतकऱ्यांना दिलासा. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपले. नमस्कार.